राजीनामा देण्यास तयार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राज्यातील राजकीय उलथापालथ सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राजीनामा देण्यास तयार असून कोणत्याही शिवसेना आमदारांना माझ्याकडे यावं, त्यांनी मला सांगावं, तुम्ही राजीनामा द्या, मी कागदावर सही करून ठेवतो, मात्र येथे समोर या, मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख पद सोडायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितलं. राष्ट्रपती पदासाठी एनडीए कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी. देशाच्या सर्वोच्च पदासाठी म्हणजेच राष्ट्रपती पदासाठी 18 जुलै रोजी मतदान होत आहे. विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवार म्हणून घोषित केलंय. मोदींना अग्निपथ योजना मागे घ्यावीच लागेल, राहुल गांधी. अग्निपथ योजनेद्वारे लष्करालाच कमकुवत करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे. तथापि या सरकारला जसे कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते, तसेच त्यांना ही योजनाही मागे घ्यावी लागेल असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय. बंडखोर आमदारांच्या गटाला आसामात हलवलं. शिवसेनेचे असंतुष्ट नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील आमदारांचा एक गट बुधवारी सकाळी आसामच्या राजधानीत नेण्यात आला आणि त्यांना कडक बंदोबस्तात शहराच्या बाहेर एका अलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर सत्तांतर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळं उलटसुलट चर्चा सुरू आहे. आता मात्र होय संघर्ष करणार असं शिवसेनेला उभारी देणारं ट्विट संजय राऊत यांनी केलंय. बंडखोर आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे शिवसेनेचे आदेश. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना शिवसेनेनं एक पत्र पाठवलंय. राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दिनांक 22 जून रोजी वर्षा बंगला येथे सायंकाळी 5 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे असा आशय या पत्रात होता. शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत शेठ गोगावलेंची नियुक्ती. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झालेले आहेत, एवढेच नाही तर आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा त्यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटरद्वारे सांगितलंय. इतकंच नाही तर सुनील प्रभू यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत असा दावाही त्यांनी केलाय. ठाकरे सरकारचा निर्णय, कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 अनुदान. महाराष्ट्रातील सरकार कोसळण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंडळानं मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारनं कर्जाचे पैसे नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. तसंच राजकीय आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. पंतप्रधान तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथांना घेऊन गेले मंत्री छगन भुजबळ. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की पंतप्रधान देहूत संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथांना घेऊन गेले. महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव नाही, नाना पटोले. महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही अशी बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे असा दावा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. आज सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील घडामोडी विधानसभा बरखास्तीच्या दिशेने चालल्यात असं ट्विट केलं होतं, त्याला पटोलेंनी उत्तर दिलंय. शिवसेना आमदारांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही, इम्तियाज जलील. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की जिल्ह्यातील आमदार मंत्र्यांना सर्व मिळाले तरी त्यांनी बंड केले. येथे कोणाला हिंदुत्व राजकीय नीतिमत्तेशी काही देणं घेणं नाही, जे पैसे देतील तिकडे हे आमदार जातात अशी टीका एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार जलील यांनी केली आहे. पुष्पा 2 गिरवणार KGFचा कित्ता. सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची लोक आतुरतेनं वाट पाहत आहेत. KGF चित्रपटातही नायिकेचा मृत्यू झाला होता, तोच कित्ता आता पुष्पा 2 मध्ये गिरवला जाणार असल्याचं दिसतं. चित्रपटात ताज्या वृत्तानुसार चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रश्मिका मंदनानं साकारलेली श्रीवल्ली या पात्राचा मृत्यू होणार असल्याची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये आहे. अक्षय कुमारच्या बनावट मिशा पाहून युजर्स झाले नाराज. अभिनेता अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या अमूल्य नात्यावर आधारित आहे.
मात्र ट्रेलर पाहून अनेक लोक भावुक होताना दिसले, तर काही अक्षयच्या लुकवरून त्याच्या बनावट मिशनवरून त्याला ट्रोल करतानाही दिसतात. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. देशात फक्त इंधन, गॅस, वीज आणि अन्नधान्याच्या तुटवड्या पलीकडं अत्यंत गंभीर परिस्थितीला सामोरा देश जातोय. देश आर्थिक संकटात सापडला असून देशाचं पुनरुज्जीवन करणं सोपं काम नाही, अशी माहिती पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी बुधवारी दिली आहे. कोहलीच्या कोरोना चाचणीबाबत बीसीसीआयची लपुआ छपवी. कोहलीला मालदीव वरून इंग्लंडमध्ये आल्यावर लगेचच कोरोनाची बाधा झाल्याचं बीसीसीआयला समजलं होतं, मात्र तरीही बातमी लपवली गेली असा आरोप आता होतोय. बीसीसीआयच्या सूत्रांनी याबाबत बोलण्यास नकार दिला असला तरीही कोहलीकडूनही त्यावेळी झालेल्या चाचणी अहवालाची माहिती बीसीसीआयला का दिली गेली नाही, तसंच कोहलीनं जर हे कळवलं असेल तर बीसीसीआय निश्चितच लपवाछपवी का केली, अशी टीकाही आता होत आहे.